भारिप स्वबळावरती निवडणूक लढवणार असल्याचं प्रतिपादन विक्रम कांबळे यांनी केलंय. भारिप महासंघ व मुस्लिम समाज यांची निवडणूक विजयी बैठक माधवनगर इथं पार पडली. यामध्ये झेडपी निवडणूक पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये जिथे आरक्षण पडलं आहे तिथे आपले उमेदवार उभा करायचा असा निर्णय या निवडणुकीमध्ये स्वबळावर उमेदवार निवडून आणायचा असा ठराव या बैठकीमध्ये करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष गौतम लवटे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष विक्रम कांबळे, सतीश कांबळे, हफीज मुल्ला, मुन्ना शेख, पवन कदम, तुषार माने, दीपक कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पूर्ण कमिटीची आता बैठक घेण्यात आलेली आहे माधवनगर कॉटनमिल चाळ येथे. या बैठकीमध्ये भारी बहुजन महासंघाची पुढची रणनीती आम्ही इथं तय केलेली आहे. पूर्ण पक्ष बांधणी पूर्ण गावामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये पक्षाच्या बांधणीचे नियोजन केलेलं आहे आणि इथून पुढे भारी बहुजन महासंघ हा पूर्ण सांगलीमध्ये एक आदर्श आणि एक खूप मोठा पक्ष म्हणून उभा राहील याची गॅरंटी देतो. आणि हा पक्ष इथून पुढे सर्वच्या सर्व पंचायत समितीच्या निवडणुका असू दे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असू दे आणि ह्या निवडणुकामध्ये एक मोठा पक्ष म्हणून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही याची मी ग्वाही देतो.